बटेंगे तो कटेंगे हा विचार एक वेळ उत्तर भारतात चालत असेल, मात्र महाराष्ट्रात हा विचार चालणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली आहे. जुन्नरमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. तर अजित पवारांना विचार पटत नसतील तर त्यांनी महायुतीमधनं बाहेर पडायला हवं होतं असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय. काही लोक बाहेर न येतात. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची वक्तव्य केलेली, कदाचित ती नॉर्थमध्ये चालत असतील परंतु ते साऊथमध्ये आणि विशेषतः ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे, जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये कधी तशा पद्धतीनं चाललं नाही. त्याच्यामुळे कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे, ते आमच्याकडे चालत नाही. या निवडणुकीमध्ये बटेंगे कटेंगे काय कारण आहे, त्याचा विरोधच केला पाहिजे, सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे. त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला, महागाईवर बोला, शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला, त्यावर कोणी बोलायचं नाही. त्यांना असं वाटतं या असं घोषणा दिली की आपोआप मतं मिळतील. आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं, तर त्यांनी खरं म्हणजे महायुतीतून बाहेर येणं आवश्यक होतं.